हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. तर बघा, तुम्ही इथे बघत असाल की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र. ठीक आहे, हे क्वेश्चन बॅक आहे क्लास टेनची. सब्जेक्ट आहे हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. ओके, सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे. फक्त हे काय आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्न संचात प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. तर फक्त हे रिव्हिजनसाठी दिलेले क्वेश्चन बँक आहे. तर प्रत्येक लेसनचे अलग क्वेश्चन्स दिलेले आहे, ते आपण आता सॉल्व करणार आहोत. तर बघा, फर्स्ट वन, फर्स्ट चॅप्टर आहे हिस्टोरिओग्राफी, दॅट इज डेव्हलपमेंट इन दी वेस्ट. ऑलरेडी आपण फर्स्ट चॅप्टर केलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. नेक्स्ट आहे की बघा, क्वेश्चन नंबर वन, चूज दी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. तर बघा इथे, इट मे बी सेट दॅट डॅश वॉज दी फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. मॉडर्न हिस्टोरिओग्राफी यांचे फाउंडर कोण होते, तर वॉल्टेअर इज दी ही एक मिनट जस्ट अ मिनट वॉल्टेअर इज दी ही फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. ओके, नेक्स्ट आहे, डॅश रोड दी बुक एन्टायटल्ड आर्कोलॉजी ऑफ नॉलेज. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हे बुक कोणी लिहिलेलं आहे, तर मायकल फॉकॉल्ट हॅज रिटन दी आर्कोलॉजी ऑफ नॉलेज. डायलेक्टिक्स मेथड वॉज एक्सप्लेन बाय, जे डायलेक्टिक्स मेथड आहे ते कुणी एक्सप्लेन केलेलं आहे, तर हेगेल यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आहे, ॲट दी वॉनेस्ट ऑनसेट ऑफ दी 20th सेंचुरी डॅश स्कूल ऑफ हिस्टोरिओग्राफी इन फ्रान्स गेव दी न्यू डायरेक्शन ऑफ हिस्ट्री रायटिंग. तर कुठले ॲनालि स्कूल गेव दी न्यू डायरेक्शन ऑफ रायटिंग हिस्ट्री. ओके, हे जे ॲनालि स्कूल आहे त्यांनी एक नवीन डायरेक्शन दिलेली होती हिस्ट्री रायटिंगसाठी. डॅश एक्सप्लेन दी क्लास थिअरी. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की क्लास थिअरी कोणी दिलेली आहे, तर क्लास थिअरी हे कोणी दिलेली आहे, कार्ल मार्क्स यांनी क्लास थिअरी दिलेली आहे. कार्ल मार्क्स हॅज गिवन दी क्लास थिअरी. आयडेंटिफाय दी रॉंग पेअर इन दी फॉलोइंग अँड रीराईट. रॉंग पेअर आपल्याला ओळखायचं आहे, तर बघा इथे, जॉर्ज विलियम फेडरिच हेगेल रिझन इन हिस्ट्री, लॉर्ड लिओपोल्ड वॉन रँकी दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, हिरोडॉट्स दी हिस्ट्रीज अँड कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन दी मेथड. तर हे काय, फोर्थ वन इज दी रॉंग पेअर. तर रॉंग पेअर डिस्कोर्स ऑन दी मेथड हे यांनी नाही लिहिलेलं आहे, हे कार्ल मार्क्स यांनी काय लिहिलेलं आहे, दास कॅपिटल, दास कॅपिटल लिहिलेलं आहे. ओके, कॅपिटल. सेकंड आहे, रेनी डिस्कार्ट्स द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी कार्ल मार्क्स क्लास थिअरी, मायकल फॉकॉल्ड आर्कोलॉजी ऑफ नॉलेज अँड जॉर्ज विलियम फेडरिच हेगेल तर डायलेक्टिक्स. तर याचं राईट आन्सर काय आहे, तर याचं राईट आन्सर काय आहे, तर बघा, जे तर रेनी डिस्कार्ट्स आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे, डिस्कोर्स ऑन मेथड. मीन्स इथं जे दिलेलं आहे कार्ल मार्क्सच्या याच्यावर, डिस्कोर्स ऑन मेथड दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, डिस्कोर्स ऑन मेथड. ओके, हे यांची बुक आहे डिस्कोर्स ऑन मेथड. ओके, नेक्स्ट आहे, कम्प्लीट दी फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. फॉलोइंग कन्सेप्ट मॅप कम्प्लीट करायचे. व्हेरियस डिसिप्लिन्स इन यूजफुल इन हिस्टॉरिकल रिसर्च. तर कुठले जे डिसिप्लिन्स आहे ते आपण लिहू शकतो. तर फर्स्ट आहे आर्कोलॉजी आहे. ओके, आर्कोलॉजी, जस्ट अ मिनिट. आर्कोलॉजी याचा आन्सर आहे. आर्कोलॉजी. सेकंड आहे आर्चिवल सायन्स. आर्चिवल सायन्स. थर्ड आहे लेटरिंग स्टाईल. लेटरिंग स्टाईल. ओके, आणि फोर्थ आहे एपिग्राफ. एपिग्राफ लिहू शकता, एपिग्राफी. ओके,
आणि लिंग्विस्टिक्ससुद्धा. द व्हेरियस डिसिप्लिन्स यूजफुल इन हिस्टॉरिकल रिसर्च, आर्कोलॉजी, आर्चिवल सायन्स, लेटरिंग स्टाईल अँड एपिग्राफी. ओके, नेक्स्ट आहे कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. फॉलोइंग कन्सेप्ट मॅप आपल्याला कंप्लीट करायची आहे. नोटेबल स्कॉलर्स इन युरोप, नोटेबल स्कॉलर्स सांगायचे आहे तर लिओपोल्ड वॉन रँकी, ओके. नेक्स्ट आहे वॉल्टायर आहे. थर्ड आहे फेडरिच हेगेल म्हणू शकतो आपण, जॉर्ज विलियम फेडरिच हेगेल आहे. त्यानंतर रेने डिस्कार्ट्स मीन्स नोटेबल स्कॉलर्स इन युरोप, रेने डिस्कार्ट्स, जॉर्ज विलियम फेडरिच हेगेल, वॉल्टायर आणि लिओपोल्ड वॉन रँकी. ओके, नेक्स्ट आहे कम्प्लीट दी फॉलोइंग मॅप. आपल्याला कम्प्लीट करायचं आहे फॉलोइंग मॅप. दी हिस्ट्रीज इज दास, सॉरी, रेने डिस्कार्ट्स, दास कॅपिटल आणि मायकल फॉकोल्ड. तर बघा, रेने डिस्कार्ट्स डिस्कोर्स ऑन द मेथड. दास कॅपिटल कोणी लिहिलेलं आहे, मी आत्ता सांगितलं आहे. कार्ल मार्क्स यांनी काय लिहिलेलं आहे, दास कॅपिटल लिहिलेलं आहे. त्यानंतर आर्कोलॉजी ऑफ नॉलेज ओके, हे मायकल फोकोल्टनी लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे पर्सनॅलिटीज अँड स्पेशल फीचर्स. पर्सनॅलिटी आणि स्पेशल फीचर्स, तर बघा वॉल्टायर कोण आहे, फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. वॉल्टायर इज फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. ओके, MH लिहते मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. नंतर द फंडामेंटल फेमिनिझम कोणी लिहिले, काय कोणी स्पेशल फीचर कोणाचे, सायमन डी बिओवेर. ओके, नेक्स्ट आहे कार्ल मार्क्स यांनी क्लास थिअरी दिलेली आहे. ओके, तर हे आहे क्वेश्चन शॉर्ट आन्सर्स, किंवा आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्टिव्ह टाईप आन्सर. तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्याकडे नसेल तर. नेक्स्ट आहे आपण शॉर्ट नोट्सबद्दल बोलणार आहोत. तर बघा, इथे लिहू तर शकत नाही मी, पण मी तुम्हाला समजावून सांगू शकते, तर तुम्ही ते नक्की बघा. जस्ट अ मिनिट.